नमस्कार मित्रांनो, माय फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 15 तारखेला बरोबर जीवामृत सोडलं होतं, घरगुती पिकासाठी आपण जीवामृत तयार करून सोडलं होतं आणि त्याचा रिझल्ट बघण्यासाठी आपण एक 10 ते 12 दिवसाचा कालावधी ठरवला होता. तर आज 28 तारीख आहे, बरोबर 13व्या दिवशी आपण हा व्हिडिओ काढतोय आणि 13 दिवसानंतरचा तुम्हाला रिझल्ट बघायसाठी खास हा व्हिडिओ आपण काढत आहोत. व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं आपण तर आमचं हे जे हे अर्ध तुकडं होतं, तर ह्या अर्ध्या तुकड्यामध्ये पाला आपण लवकर कट केला होता आणि त्याचा फुटवा पण आला होता आणि ह्या तुकड्यामध्ये फुटव्याचं प्रमाण कमी होतं. पाला जरा लेट केला होता आपण कापणीसाठी आणि आज 13व्या दिवशी आपण व्हिडिओ काढून बघतोय जीवामृतचा काय रिझल्ट आलेला आहे. तर तुम्हाला स्पष्ट दिसतंय की जीवामृतमुळे ह्या दोन्हीतला फरक बघा, जेवढा हा पाल्याची वाढ झालेली आहे तेवढीच वाढ तुम्हाला ह्या पाल्याची दिसते. म्हणजे ह्या पाल्याची वाढ जलद गतीनं झालेली आहे फक्त जीवामृत सोडल्यामुळे. मित्रांनो, जीवामृतचा परिणाम तुम्ही आता तुमच्या समोर दिसतो, व्हिडिओमध्ये बघू शकताय. ह्याला आपल्याला वाढ चांगली झालेली आहे पण पानांच्या जी क्वालिटी हवी आहे आपल्याला, जे पानांमध्ये जी हिरवळ आहे, आता हे बघू शकता तुम्ही, हे पानाची वाढ तर झाली आहे पण पानात जो हिरवळपणा पाहिजे, हिरवं जे पान पाहिजे त्याच्याप्रमाणे अजून त्याचे कलर आलेला नाही आहे पानाचा. तर हा एक प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो आहे. पण जीवामृत सोडायचा जर आपण नियम बघितला तर तो 21 दिवसाच्या फरकाने 3 वेळा जीवामृत सोडायचं असतं. आपण फक्त आज 13वा दिवस आहे, फक्त एकदा जीवामृत सोडलं होतं आपण आणि तेवढ्यावर हा परिणाम दिसून आला आहे आपल्याला. तर हा पाला लहान असताना पण ह्या मोठ्या पाल्याला च्या बराबरीनं हा पाला आपल्याला वाढ झालेली दिसते. तर जसं तुम्हाला सांगितलं मी की पाल्याला आपल्याला साईज तर आलेली आहे पण जो कलर आहे तो कलर आला नाही. तर आज पाल्याचा कलर यासाठी आपण ह्याला वर्मी कंपोस्ट जो असतो, गांडूळ खत आणि गांडूळ खतामधून निघणारे वर्मी वॉश म्हणजे गांडूळ खताचा जो अर्क असतो पाण्यात अर्क, तर आज आपण ह्या पाल्याचा कलर येण्यासाठी आणि अजून काय फरक दिसतोय का हे बघण्यासाठी वर्मी वॉशचा आपण आज स्प्रे देणार आहोत. आज तारीख मित्रांनो 28 आहे, 28/8/2021. तर आत्ता तुम्ही बघताय आपला प्लॉट कसा आहे, थोडासा पिवळा रंग, पिवळा पोपटी असा रंग पानाला दिसतोय. आज आपण जीवामृतची फवारणी करणार आहोत. तर फवारणी करताना जीवामृतचं प्रमाण कसं असावं, काय असावं, तर त्याच्याबद्दलचा पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवेल आणि जीवामृतचा काय रिझल्ट येईल हा पण आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, जवळजवळ आज 13वा दिवस आहे, 15 तारखेपासून मी या तुती या पिकासाठी फक्त जैविक आपण ट्रीटमेंट देत आहोत. ह्याच्यामध्ये आम्ही एकही म्हणजे कसलाही केमिकलचा किंवा पीजीआरचे जे मायक्रोन्युट्रिएंट वगैरे भेटतं त्याचा कसलाही वापर आपण बाहेरचा केलेला नाही. जेवढं खत असेल ते आपण फक्त जैविक देण्याचा, जैविक आणि सेंद्रिय देण्याचा आपण प्रयत्न करतो. त्याचबरोबर तर मित्रांनो, त्याचबरोबर आम्ही मागच्या 1-7 दिवसाखाली तुतीला शेणखत, जे घरी आपलं शेणखत असतं ते शेणखत आम्ही टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं पूर्ण व्यवस्थित कुजलेलं शेणखत आम्ही तुतीसाठी वापरलेलं आहे. तुम्ही बघू शकता
या 8 दिवसाचा पाण्याचा परिणाम. आणि तुम्हाला पण माहीत आहे की शेणखत शेणखताचा जो काय रिझल्ट असतो किंवा परिणाम असतो, तो परिणाम यासाठी बऱ्याच दिवसाचा कालावधी लागतो. तर तोपर्यंत आपण आपला जीवामृतचा सेंद्रिय जे काही खतं आहेत औषधं आहेत ते चालू ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि आपण एक अजून 15 दिवसानं दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या पाल्याचा रिझल्ट वगैरे बघायला भेटेल. धन्यवाद.